फैक्टर्स ऑफ ए क्यूब माइनस बी क्यूब, ए घन वजा बी घन से अवयव। ए घन वजा बी घन चाहिए सूत्र तैयार करूं, सूत्र कस निर्माण ते पण पाहूया। ए माइनस बी पूर्ण कंसा घन म्हणजे ए वजा बी पूर्ण कंसा घन, याचं सूत्र आपण यापूर्वी पाहिलेलं आहे आणि कसं तयार केले हे ही पाहिलेलं आहे। त्याच्यामुळे आता डायरेक्टली सूत्र लिहिणार आहे, ए घन वजा तीन ए वर्ग बी अधिक तीन बी वर्ग ए वजा बी घन। आता तुम्हाला सूत्र तयार करायचे ए घन वजा बी घनचं। सो ए घन वजा बी घन ही जी दोन पद आहेत या सूत्रातली, ही आपण उजव्या बाजूला ठेवणार आहोत आणि बाकीची सगळी पदं उचलून डाव्या बाजूला घेणार आहोत। मग काय राहील डाव्या बाजूला, ए वजा बी पूर्ण कंसाचा घन, हा ए घन आणि वजा बी घन याला हात लावायचा नाही, मग ह्याला लावा म्हणजेच काय होईल, हे अधिक तीन ए वर्ग बी इकडे येतील, हे अधिक तीन बी वर्ग ए इकडे आल्यानंतर वजा तीन बी वर्ग येईल। ओके, पण आपल्याला हे लिहिण्याच्या तितकंसं सोयीस्कर वाटत नाही म्हणून मी उलटी मांडणी केली। पहा, ए क्यूब मायनस बी क्यूब डाव्या बाजूला घेतलाय आणि उजवी बाजू आहे अशीच मांडली। आता ए वजा बी पूर्ण कंसाचा घन अधिक तीन ए वर्ग बी वजा तीन बी वर्ग ए, या दोन पदातनं मी तीन ए बी कॉमन काढू शकते। पहिलं पद आहे असंच मांडलंय, अधिक या दोन पदातनं तीन ए बी कॉमन काढला, कंसात काय राहणार आहे, इथं तीन ए बी गेला म्हणजे इथे राहिला ये, वजाचं चिन्ह आहे असंच कारण धन ऋण ऋण होणार आहे म्हणून, आणि इथं तीन ए बी किंवा तीन बी ए कॉमन घेतला म्हणजे एक बी शिल्लक राहिला तो लिहिला। ओके, आता पहा हे एक पद आहे अख्ख आणि हे दुसरं पद आहे, या दोन पदातनं मी ए वजा बी कॉमन घेते घेतला। आता या पदातला ए वजा बी एक मी इथं घेतलाय म्हणजे शिल्लक काय राहिलाय, ए वजा बी पूर्ण कंसाचा वर्ग तो मांडला, कारण ए वजा बी पूर्ण कंसाचा घन म्हणजे काय, त्याचा तीन वेळा गुणाकार म्हणजेच त्याचा वर्ग शिल्लक राहणार आहे बरोबर, अधिक तीन ए बी अधिक तीन ए बी कारण ए वजा बी तर इथे घेतलाय। ओके, आता ए वजा बी आहे असाच, ए वजा बी पूर्ण कंसाचा वर्ग सूत्र घ्या, ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग अधिक तीन ए बी। आता हे वजा दोन ए बी अधिक तीन ए बी उत्तर काय येणार आहे, फक्त ए बी, हा ए वर्ग आणि बी वर्ग आहे असाच, पहिल्या पदात नो चेंज, म्हणजे तुम्हाला सूत्र काय मिळालंय, ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू इन फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी आणि इन टू सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर। आता आपण अवयव पाडतोय, पहा सराव प्रॅक्टिस एट 6.3 सराव संच 6.3 मधलं पहिलं उदाहरण घेतोय आपण, वाय क्यूब मायनस 27 वायचा घन वजा 27। आता वाय घन हा आहे घन, पण वजा 27 हा कशाचा घन आहे आधी विचार करावा लागेल। मी यापूर्वी पण सांगितलंय की तुम्ही 1 ते 20 पर्यंतचे वर्ग तोंडपाठ ठेवा, 1 ते 10 पर्यंतचे घन हे तुमचे तोंडपाठ असतील तर तुम्हाला अवयवांची गणित सोडवताना थोडस सोपं जाईल। ओके, मग त्याच्या पद्धतीने तुम्ही पाठ करा, वाय क्यूब मायनस 27 म्हणजे 3चा घन। ओके, मग आता हे जे आहे प ही राशी जी आहे याला कुठलं सूत्र अप्लाय करता येईल, तर ए घन वजा बी घन। ओके, मग काय येईल, पहिल्या कंसात ए वजा बी दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग। मग फॉर्म्युला वापरून आपण कसं लिहिणार आहोत, पहिल्या कंसात ह्या दोन पदांची वजा बाकी म्हणजे वाय मायनस 3, दुसऱ्या कंसामध्ये काय येईल, पहिल्यानंतर वायचा वर्ग अधिक 3 वाय म्हणजे ह्या दोन पदांचा गुणाकार आणि अधिक 3चा वर्ग। ओके, वाय वजा 3 पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसामध्ये वाय वर्ग अधिक 3 वाय अधिक 9। ओके, आता आपण तिसरं गणित घेतोय, दुसरं मी गाळले, दुसरं सेम आहे सो काही प्रॉब्लेम नाही, दुसरं तुम्हाला पण जमेल सोडवायला, मी तिसरं घेतीये, 27m घन वजा 216n घन, 27 कशाचा घन आहे, 3चा, म्हणजेच 27m घन हा 3m चा घन झाला, 216n घन हा कशाचा घन आहे, 6n पूर्ण कंसाचा घन, म्हणजेच ही पूर्ण राशी कशाचा घन होणार आहे, ए क्यूब मायनस बी क्यूब बरोबर आहे, या रूपात तुम्हाला इथं मांडलेली आहे बरोबर। मग ए क्यूब मायनस बी क्यूब म्हणजेच काय, याचा फॉर्म्युला काय, ए मायनस बी आणि ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर, मीन्स ए क्यूब मायनस बी क्यूब अशा पद्धतीची जर राशी असेल तर तिचे फॅक्टर्स असे पडतात ए मायनस बी इन सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर। आता ए ची किंमत मी 3m घालते आणि बी ची किंमत मी 6n घालते। ओके, मग 3m वजा 6n ए वजा बी, दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग, म्हणजेच काय, ए वर्ग म्हणजे 3m चा पूर्ण कंसाचा वर्ग, 3m डबल दोन पद आहेत ना द्विपदी इथं बरोबर, 3m म्हणून मग मी काय केलंय, कंस घेतलेला आहे 3m चा वर्ग। मध्ये कोणतं पद आहे, ए गुणिले बी म्हणजेच काय, हे गुणिले हे म्हणजे काय, 3m गुणिले 6n। ओके, अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच काय, 6n चा वर्ग।
ओके सहायनला कंस केलेला आहे. आता तीन यम वजा सहायन ऐंशीच मांडले. तीन यम त्याचा वर्ग आहे बरोबर, म्हणजे नऊ यम वर्ग. सहित्रिक 18 एम एन अधिक 6736 यांचा वर्ग. आता अजून काय सिम्प्लिफाय होतं का ते निरीक्षण करायचं. तर तुमच्या असं लक्षात येईल की या पदातनं तीन कॉमन निघतोय, या पदातनं नऊ कॉमन निघतंय, काढूया. मग काय पहा, इथलं तीन कॉमन काढल्यावर यम वजा दोन यन कंसात बरोबर, आणि इथला नऊ कॉमन घेतलाय, इथं कुठलंच चिन्ह नाहीये, याचा अर्थ हे सगळं काय आहे, गुणिले 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 आहे बरोबर. म्हणजे इथं पण गुणिले आहे, इथं पण गुणिले आहे. ओके आता पहा, मी यातनं नऊ कॉमन घेतला म्हणजे राहील काय कंसामध्ये, पहा नऊ घेतला म्हणजे राहिला इथला यम वर्ग. नऊ दुने 18 म्हणून 2 एम एन आहे, असेच 9 चौक 36 म्हणून 4 एन वर्ग आहे असाच. ओके आता पहा बरं, ह्या स्थित दोन पदांचा गुणाकार केला तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे 9 3 27 हा गुणाकार लिहिला. पहिला कंस यम वजा दोन एन मांडला, दुसरा कंस यम वर्ग अधिक 2 एम एन अधिक 4 एन वर्ग आहे असाच मांडला. समजले का सर्वांना? पहा पाचवं उदाहरण काय, 8 पी घन वजा 27 छेद पी चा घन. 8 म्हणजे काय तर 2 चा घन आहे, म्हणजे 8 पी घन म्हणजे 2 पी पूर्ण कंसाचा घन वजा 27 3 चा घन आहे बरोबर, म्हणजे 3 छेद पी पूर्ण कंसाचा घन. ओके म्हणजे आता मला हे उदाहरण सूत्ररूपात मांडायचं झालं किंवा कोणत्या सूत्रामध्ये बसवता येईल पहा, तर हे उदाहरण मी ए घन वजा बी घन या रूपात, या सूत्ररूपात बसवणार आहे आणि मला त्यामुळे त्याचे अवयव मिळणार आहेत ए मायनस बी आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. आणि इथे ए म्हणजे काय तर 2 पी, बी म्हणजे काय 3 छेद पी. हे एवढं परीक्षेत लिहिण्याची आवश्यकता नाही, परंतु फॉर्म्युला आपला पाठ असावा, फॉर्म्युल्यात किमती घालणं सोपं जातं म्हणून फॉर्म्युला लिहिला तर ते बेटर राहतं, म्हणजे चुका टळतात. ए वजा बी, ए म्हणजे 2 पी वजा 3 छेद पी. पुढचं ए वर्ग, पुढच्या कंसात ए वर्ग म्हणजे 2 पी पूर्ण कंसाचा वर्ग अधिक ए बी म्हणजे 2 पी गुणिले 3 छेद पी अधिक बी चा वर्ग म्हणजे 3 छेद पी चा वर्ग. ओके मग 2 पी वजा 3 छेद पी आहे असंच म्हणला. 2 पी चा वर्ग 4 पी वर्ग, पी ला पी कॅन्सल केले 3 दुने 6 शिल्लक, 3 चा वर्ग 9 आणि पी चा वर्ग पी वर्ग. ओके 9 छेद पी वर्ग म्हणजे 2 पी वजा 3 छेद पी आणि 4 पी वर्ग अधिक 6 अधिक 9 छेद पी वर्ग असे अवयव पडलेले आहेत 8 पी घन वजा 27 छेद पी घनाच्या. आता पहा पुढचं उदाहरण आहे सहावं, 343 ए घन वजा 512 बी घन बरोबर. आता 343 कशाचं घन आहे, 7 चा, म्हणजे 7 ए पूर्ण कंसाचं घन वजा 8 बी पूर्ण कंसाचं घन. आता हे पण आपण सूत्रात मांडू शकतो का, सूत्ररूपात आपण 7 ए ला x म्हटलं आणि 8 बी ला y म्हटलं तर काय होणार आहे, एक्स घन वजा वाय घनाचा फॉर्म्युला आपण मांडू शकतो एक्स मायनस बी इन सेकंड ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. येथे एक्स म्हणजे काय तर 7 ए आणि वाय म्हणजे काय तर 8 बी असं आपण घालू शकतोय. मग घालूया किमती, पहा एक्स म्हणजे काय 7 ए, वाय म्हणजे काय वजा 8 बी, एक्स वर्ग म्हणजे 7 ए पूर्ण कंसाचा वर्ग अधिक 7 ए गुणिले 8 बी अधिक वाय म्हणजे वायचा वर्ग म्हणजेच काय 8 बी चा वर्ग. ओके पहिला कंस पुन्हा आहे असं मांडला, दुसऱ्या कंसात जे वर्ग आहे ते करून घेतले. पहा कंस म्हणलाय 7 ए पूर्ण कंसाचा वर्ग 49 ए वर्ग 37 49 7 8 56 56 ए बी अधिक 88 64 म्हणजे 64 बी वर्ग. हे अवयव सगळ्यांना कळाले का, 343 ए घन वजा 512 बी घनच्या अवयव पडतायत. 7 ए वजा 8 बी पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात 49 ए वर्ग अधिक 56 ए बी अधिक 64 बी वर्ग. ओके 64 ए घन वजा 729 वाय घन याच्या अवयवात आपण पाडणार आहोत. 64 4 चा घन आहे, सो 4 एक्स पूर्ण कंसाचा घन. 729 9 चा घन आहे, सो 9 वाय पूर्ण कंसाचा घन. म्हणजेच ए घन वजा बी घन या सूत्ररूपामध्ये हे गणित बसू शकतंय की ज्याच्या अवयव पडतायत ए वजा बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. आता आपण इथं ए म्हणजे 4 एक्स आणि बी बरोबर 9 वाय असं घेतलेलं आहे बरोबर. मग 4 एक्स पहिल्या कंसामध्ये काय येईल, 4 एक्स वजा 9 वाय आणि दुसऱ्या कंसात येईल
आधी मोठा कंस करा, मग आत कंस करायचा आहे, चार एक्स पूर्ण कंसाचा वर्ग अधिक चार एक्स गुणिले नऊ एक्स अधिक नऊ वायचा वर्ग। आता पहिला कंस आहे याचाच दुसऱ्या कंसात वर्ग याचा म्हणजेच काय सोळा एक्स वर्ग, ह्याचा वर्ग म्हणजे नऊ चौक छत्तीस एक्स वाय, ओके। आणि नऊ वायचा वर्ग किती एक्क्याऐंशी वाय वर्ग झाले। पण अवयव चार एक्स वजा नऊ वाय आणि दुसऱ्या कंसामध्ये सोळा एक्स वर्ग अधिक छत्तीस एक्स वाय अधिक एक्क्याऐंशी वाय वर्ग, ओके। आता आपण पुढचं गणित घेणार आहोत आठवं, ओके। आठवं उदाहरण पहा काय आहे, सोळा ए घन वजा एकशे अठ्ठावीस छेद बी घन। आता हे उदाहरण आपण काय करणार आहे, जर उदाहरणाचं निरीक्षण केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की सोळा कॉमन निघू शकतो, सोळा एक सोळा सोळी आठी एकशे अठ्ठावीस, बरोबर आहे। मग आपण काय करूया, ह्या दोन्ही पदातनं सोळा कॉमन काढूया, म्हणजे कंसात शिल्लक राहणार आहे इथे ए घन सोळी आठी एकशे अठ्ठावीस सो वजा आठ छेद बी घन। आता सोळा आहे असंच मांडा, ए घन हा आहे असाच वजा आठ म्हणजे काय तर दोनचा घन आहे म्हणजे दोन छेद बी पूर्ण कंसाचा घन, ओके। मग सोळा आहे असाच इथं काय होईल, हे सूत्रूपात मांडायचं ठरलं तर कोणत्या सूत्रात बसवता येईल, ए घन वजा बी घन म्हणा किंवा एक्स घन वजा वाय घन, पहिल्या कंसात एक्स वजा वाय म्हणजे पहिल्या कंसात ह्या दोघांची वजा बाकी ए वजा दोन बी, दुसऱ्या कंसामध्ये ह्याचा वर्ग ए वर्ग अधिक ए गुणिले दोन बी म्हणजेच काय, ए गुणिले दोन बी केलं म्हणजेच काय दोन ए गुणिले बी दोन ए छेद बी, बरोबर आहे। आणि अधिक हे जे आहेत दोन छेद बी याचा वर्ग करायचा आहे म्हणजेच काय येणार आहे चार छेद बी चा वर्ग। आलंय प्रत्येकाच्या लक्षात। आता पुढचं उदाहरण पाहतोय आपण, सोपे रूप द्या दॅट इज सिम्प्लिफाय। ही गणितं थोडीशी मोठी आहेत कारण ह्याच्यामध्ये मल्टिपल टाईप ऑफ फॉर्म्युला वापरलेले आहेत म्हणजे एकापेक्षा अधिक सूत्र इथं वापरली जाणार आहेत, त्याच्यामुळं थोडंसं क्लिष्टता वाढणार आहे परंतु सोपं आहे कारण तुमची सूत्र आता खूप छान तुमच्या लक्षात आली त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम येणार नाही। पहा एक्स अधिक वाय पूर्ण कंसाचा घन आणि वजा एक्स वजा वाय पूर्ण कंसाचा घन आहे, हे तर डायरेक्ट फॉर्म्युलेच आहेत, सो फॉर्म्युलेच लिहा, एक्स क्यू एक्सचा घन अधिक तीन एक्स वर्ग वाय अधिक तीन वाय वर्ग एक्स अधिक वायचा घन, आणि हा वजा आहे असंच ठेवा आणि हे हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला लिहा, एक्स घन वजा तीन एक्स वर्ग वाय अधिक तीन वाय वर्ग एक्स वजा वायचा घन, ओके। मीन्स एक्स क्यू प्लस थ्री एक्स स्क्वेअर वाय प्लस थ्री वाय स्क्वेअर एक्स प्लस वाय क्यूब, बरोबर आहे। आणि नंतर एक्स मायनस वाय ब्रॅकेट क्यूब काय येतोय, एक्स क्यूब मायनस थ्री एक्स स्क्वेअर वाय प्लस थ्री वाय स्क्वेअर एक्स मायनस वाय क्यूब। आता मी काय करणार आहे, कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह आहे म्हणजे कंसातील प्रत्येक पदाचं चिन्ह बदलेल असं म्हणा किंवा कंसातल्या प्रत्येक पदाला ऋण आणि गुणा दोन्हींचा अर्थ एकच होणार आहे। पहिला कंस त्यातली चार पद आहे अशीच लिहिली, दुसरा कंस प्रत्येक पदाचं चिन्ह बदललं, धनचं ऋण एक्स घन झालं, ऋण तीन एक्स वर्ग वाय चे धन तीन एक्स वर्ग वाय, धन तीन वाय वर्ग एक्स चे ऋण तीन वाय वर्ग एक्स आणि ह्या वजाच अधिक वाय घन। आता मी काय केले पहा, स्वरूप पदांखाली सारखी अंडरलाईन, एक्स घन तीन एक्स वर्ग वाय तीन एक्स वर्ग वाय तीन वाय वर्ग एक्स तीन वाय वर्ग एक्स आणि वाय घन ओके। ही जी पदं आहेत ही मुद्दामून मी वेगळ्या पेनने लिहिलीत, एक्स क्यूब मायनस एक्स क्यूब प्लस थ्राईस एक्स स्क्वेअर वाय प्लस थ्राईस एक्स स्क्वेअर वाय, म्हणजे स्वरूप पद आपण जवळ घेतोय, बरोबर की नाही, सिमिलर टर्म्स आपण जवळ लिहिल्यात, तीन वाय वर्ग एक्स वजा तीन वाय वर्ग एक्स आणि हा प्लस वाय क्यूब आणि हा प्लस वाय क्यूब। आता पहा यातनं हे जाणार आहे शून्य, ह्याची ह्याची ऍडिशन होते तीन आणि तीन सहा एक्स वर्ग वाय, इथे शून्य येणार आहे धन ऋण आहे म्हटल्यावर आणि वाय घन दोन वाय घन। आता या दोन पदांचा विचार केला तर यातनं दोन वाय कॉमन काढा किंवा डिरेक्टली तुम्ही एवढं जरी उत्तर लिहिलं सहा एक्स वर्ग वाय अधिक, कारण इथं तुम्हाला त्यांनी सिम्प्लिफाय सांगितलंय, अवयव पाडा असं नाही म्हटलंय, अवयव पाडा म्हटल्यास तर आणखी नेक्स्ट स्टेप आपण ही पण करू शकतो की दोन वाय मी ह्या दोन्ही पदातनं कॉमन काढला आणि दोन वाय कंसात तीन एक्स वर्ग, बरोबर आहे ना, इथं पहा ना तीन एक्स वर्ग बेत्रिक्स सहा एक्स वर्ग आणि हा वाय झालं आणि इथं दोन वाय लिहिलाय मी कॉमन काढलाय, इथं दोन वाय घन हवाय म्हणजे मी काय करणार आहे दोन वाय आणि हे दोन वाय आणि ह्या वाय वर्ग लगून वाय घन येणार आहे म्हणजे दोन वाय घन झाले, येते लक्षात सगळ्यांच्या। दुसरं उदाहरण आहे तीन ए अधिक पाच बी पूर्ण कंसाचं घन वजा तीन ए वजा पाच बी पूर्ण कंसाचं घन।
म्हणजे ए अधिक बी पूर्ण कंसाचा घन किंवा एक्स अधिक वाय पूर्ण कंसाचा घन. फॉर्म्युला काय सांगतोय पहा, एक्स अधिक वाय पूर्ण कंसाचा घन काय करतो आपण, तर फॉर्म्युला मी मुद्दामून लिहिणार आहे म्हणजे तुम्हाला कळेल. नाही फॉर्म्युला लिहिता पण तुम्हाला जमायला हवं, कारण आता आपले फॉर्म्युले पाठ आहेत. पहा सूत्र काय सांगतं, एक्स घन अधिक तीन एक्स वर्ग वाय अधिक तीन वाय वर्ग एक्स अधिक वायचा घन. ओके, मग आता एक्स म्हणजे इथं काय आहे, तीन ए पूर्ण कंसाचा घन अधिक तीन गुणिले तीन ए त्याचा वर्ग गुणिले पाच बी अधिक तीन गुणिले दुसरं पद काय आहे पाच बी त्याचा काय करायचा वर्ग गुणिले पहिलं पद म्हणजे तीन ए अधिक पाच बी पूर्ण कंसाचा घन. हे झालं माझा पहिल्या कंसाचा विस्तार. ओके, आता दुसरा जो कंस आहे तो आहे तीन ए वजा पाच बी पूर्ण कंसाचा क्यूब किंवा घन. पहा वजा कंसात आता तीन ए बरोबर, म्हणजे तिथं तुम्ही फॉर्म्युला कोणता वापरणार आहे, एक्स मायनस मायनस वाय ब्रॅकेट क्यूब बरोबर. फॉर्म्युला काय सांगतो, पहिल्या पदाचा घन म्हणजे तीन ए पूर्ण कंसाचा घन वजा तीन गुणिले तीन ए चा वर्ग गुणिले पाच बी अधिक तीन गुणिले पाच बी चा वर्ग गुणिले तीन ए वजा कंसात पाच बी कंस पूर्ण त्याचा घन चौकटी कंस पूर्ण. ओके, आता आपण ह्याचा जो विस्तार येणार आहे तो डिरेक्टली लिहूया. पहा काय येईल, तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस. ओके, म्हणजे मी इथे विस्तार काय लिहिणार आहे, सत्तावीस ए घन. पहा सत्तावीस ए घन अधिक तीन गुणिले तीन त्रिके नऊ नऊ एचा वर्ग गुणिले पाच बी. ओके, अधिक इथे तीन त्रिक नऊ डिरेक्टली केलं तरी चालेल, तीन त्रिक नऊ ए करा आणि गुणिले पाच बी चा वर्ग म्हणजे पंचवीस बी वर्ग येईल. ओके, अधिक पाच बी चा घन म्हणजे काय येईल, अधिक एकशे पंचवीस बी चा घन. हा झाला माझा पहिला कंस पूर्ण. ओके, तर दुसरा कंस कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह मांडून घेतलं, हां, तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस ए घन. ओके, वजा पाच त्रिक पंधरा करा, पंधरा बी गुणिले नऊ ए चा वर्ग. ओके, हे पद काय येईल, तीन त्रिक नऊ ए गुणिले पंचवीस बी चा वर्ग वजा एकशे पंचवीस बी चा घन. ओके, समजले सर्वांना. आता पुढे जायचंय आपल्याला, बरोबर की नाही. मग आता पुढची पद पहा मी कशी लिहिते, हा काय येते पहा पुढचं पद, सत्तावीस ए घन. आता कंस आपण काढून टाकूया, सत्तावीस ए घन. आता हे नऊ त्रिक सत्तावीस आणि सत्तावीस पाच, पाळा पाठ नसेल तर डायरेक्ट हे करायचंय, पाळा म्हणून करायचंय किंवा गुणाकार करायचाय किंवा असं करा, पाच त्रिक पंधरा बरोबर, पंधरा अठ्ठावीस असे पंधरा नव्हे एकशे पस्तीस बरोबर, म्हणजे अधिक एकशे पस्तीस ए वर्ग बी. फक्त चुकवू नका, पंचवीस आठ दोनशे, पंचवीस नव्वे सव्वा दोनशे म्हणजे दोनशे पंचवीस ए बी चा वर्ग अधिक एकशे पंचवीस बी चा घन. आता पहा मी डिरेक्टली वजा नि गुणणार आहे प्रत्येक पदाला, वजा सत्तावीस बी घन बरोबर, ऋण ऋण धन येईल, पंधरा नव्वे एकशे पस्तीस बरोबर, ए वर्ग बी बरोबर आहे, अधिक पंचवीस आठ दोनशे, पंचवीस नव्व सव्वा दोनशे बरोबर, म्हणजे दोनशे पंचवीस ए बी चा वर्ग. ओके, आणि शेवटचं पद का पहा, पहा तुमचं काय येणार आहे, ऋणनी ह्याला गुणलं ऋणाला, तर आपलं काय येणार आहे धन. सॉरी बघा इथे पण माझ्या हाताने प्रॉब्लेम झाला की नाही, दोनशे पंचवीस इथं काय हवंय साईन, मायनस हवंय की नाही, हे आपण मायनस पहा सत्तावीस आपण मायनस निगुणलं बरं, मायनस झालं बरोबर, मायनस मायनस प्लस केलं, पण इथं मायनस प्लस मायनस यायला पाहिजे, मी प्लस लिहिलं होतं ना. ओके, आता पुढे पहा ऋण ऋण पुन्हा धन येणार आहे, धन एकशे पंचवीस बी चा घन घन. आता जे कॅन्सल होते त्याला कॅन्सल करूया पहा, म्हणजे काय होईल आपल्या टर्म्स बरोबर येतील पुढे. ओके, आता सत्तावीस ए घन आहे इथं बरोबर, हा सत्तावीस ए घन आहे बरोबर, म्हणजे तुमचं इथं सत्तावीस ए घनचं पद पहा बरं कुठं आहे,
इथं काय आहे 27 ए घन. हे सिमिलर टर्म्स आहेत, मी त्याला अंडरलाईन केली. पण पहा इथं हा धन आहे, हा ऋण आहे, म्हणजे हा कॅन्सल पण होणार आहे. मग हवं तर तुम्ही तो अगदी पुसट अशा लाल पेन कॅन्सल केला तरी पण चालणार आहे. हे काय केले आपण, कॅन्सल केले बरोबर, परंतु पुसट कॅन्सल केले की जेणेकरून तुम्हाला खालच्या टर्म्स कळायला हव्यात. आता हा 135 ए वर्ग बी आणि हा 135 ए वर्ग बी ह्या पण सिमिलर टर्म्स आहेत बरोबर, परंतु दोन्ही पण साइन्स काय सेम आहेत. सो डायरेक्टली जरी तुम्ही आता असं केलं की 135 अधिक 135 म्हणजे काय होईल 270 ए वर्ग बी लिहिलं तरी चालणार आहे, काय प्रॉब्लेम नाही. हा 225 ए बी वर्ग आहे आणि हा -225 ए बी वर्ग आहे बरोबर. म्हणजे ह्या दोन्ही टर्म्स काय आहेत तुमच्या, सेम आहेत का? सेम आहेत, परंतु त्यांचे साइन्स अपोजिट आहे. म्हणजे काय होणार आहे, त्या दोन्ही टर्म्स एकमेकांना कॅन्सल होणार आहे. सो मी जागेवरच कॅन्सल केलंय, समजले सगळ्यांना? पण सिमिलर टर्म्स खाली सिमिलर अंडरलाईन करा, म्हणजे परीक्षकाला खूप छान कळतं. आता हा 125 बी घन आहे आणि हा 125 बी घन आहे, दोन्हींचं साइन काय आहे, सेम आहे आणि पद पण सेम आहे. सो त्यांना तुम्हाला काय करावं लागणार आहे, ऍड करावं लागणार आहे. 125 अधिक 125 म्हणजे काय येणार आहे, 250 बीचा घन अधिक, ते लक्षात, म्हणजे 270 ए वर्ग बी अधिक 250 बी घन, हे झाले याचा जो आहे तो विस्तार, हा झालेला आहे. समजले सगळ्यांना? आता पहा उदाहरण काय, 3 नंबरचं. ए अधिक बी पूर्ण कंसाचा घन वजा ए घन वजा बी घन. आपल्याला ह्या कंसाचा फक्त विस्तार करून घेता येईल. पहा काय करणार आहे आपण विस्तार. काय येईल विस्तार? ए चा घन अधिक 3 ए वर्ग बी अधिक 3 बी वर्ग ए अधिक बी चा घन. ओके, हा झाला ह्याचा विस्तार. पुढची पद काय आहेत? वजा ए घन आणि वजा बी घन. खूप सोपं आहे पहा. पण आता हा ए घन आणि हा वजा ए घन एकमेकांना कॅन्सल होतील आणि हा अधिक बी घन आणि हा वजा बी घन एकमेकांना कॅन्सल होतील. म्हणजे राहणार काय पहा, एकतर तुम्ही असे मांडू शकता की ए घन वजा ए घन बरोबर अधिक 3 ए वर्ग बी अधिक 3 बी वर्ग ए अधिक बी घन वजा बी घन. ओके, सिमिलर टर्म जवळ घेतल्या तर ह्याच्यातनं हे गेलं 0 ए घन वजा ए घन गेला. आता इथं काय होईल, 3 ए बी कॉमन काढा या दोन पदातनं, म्हणजे कंसात काय राहील, 3 ए बी कंसात ए अधिक बी, बी घनाला बी घन गेले बरोबर. म्हणजे तुमचं उत्तर काय येणार आहे पहा, की 3 ए बी कंसात ए अधिक बी असं उत्तर येऊ द्या. किंवा हे जे आहे हे आपण 3 ए बी कॉमन काढून केलंय ना, डिरेक्टली असं पण उत्तर येऊ शकतं, लिहू शकता तुम्ही 3 ए वर्ग बी आणि 3 बी वर्ग ए. हे लिहिलं काय, हे लिहिलं काय, सेम आहे, कळालंय? आता पहा आपण पुढचं उदाहरण घेतोय. पुढचं उदाहरण काय, पी घन वजा पी वजा ए पूर्ण कंसाचा घन. मग आता आपण काय करणार आहोत पहा बरं, पी क्यूब साधा आहे, पी क्यूबला काय प्रॉब्लेम नाही. सो पी घन लिहिला वजा पी अधिक एक पूर्ण कंसाचा घन, म्हणजेच काय, एक्स अधिक वाय पूर्ण कंसाचा घन घ्या. पी घन अधिक 3 गुणिले पी चा वर्ग गुणिले 1 अधिक 3 गुणिले 1 चा वर्ग गुणिले पी अधिक 1 चा घन. ओके, आता पहिलं पद आहे असंच पी घन वजा. आता काय करायचंय, डिरेक्टली 1 1 आहे त्याच्यामुळे गुणाकार करणं सोपं आहे, म्हणून मी डायरेक्ट काय करणार आहे, कंसामध्ये ऋणाने गुणून डायरेक्ट सिम्प्लिफाय करणार आहे. याला मी ऋणाने गुणलं मायनस पी क्यूब आला. आता मी काय करणार आहे, हा गुणाकार पहा 3 पी वर्ग आलाय, त्याला ऋणाने गुणलं तर वजा 3 पी वर्ग येणार. ओके, हा काय येईल, 3 गुणिले 1 चा वर्ग, म्हणजे 3 एक 3च, म्हणजे 3 पी बरोबर आहे, अधिक 3 पी वजा 3 पी होणार, 1 चा घन 1च अधिक 1 चा काय होणार आहे, वजा 1, कळालंय? आता फक्त इथं काय कॅन्सल होते पहा, पी घनला पी घन फक्त जाणार आहे, शिल्लक काय राहील, वजा 3 पी वर्ग वजा 3 पी आणि वजा 1.